नमस्कार कशा आहात तुम्ही सर्व स्वामींच्या कृपेने तुम्ही सर्व ठीक असाल अशी मी आशा करते आणि आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते तर आज आपण गरमागरम अशी कुरकुरीत कांदा भजी कशी बनवायची ते बघणार आहोत अगदी सरळ आणि सोपी रेसिपी आहे आणि पावसाळ्यामध्ये भजी ही एकदा तरी बनवली जातेच पाऊस पडल्यानंतर आपल्याला वाटतं गरम गरम असे काहीतरी खावं त्यावेळेस अशा प्रकारची तुम्ही कांदा भजी बनवू शकतात खूप झटपट होतात जास्त वेळ लागत नाही आणि थोड्याशा काही मी टिप्स देणार आहे तुम्हाला त्यामुळे तुमची जी भजी आहे ती कुरकुरीत तयार होणार आहे आणि खूप छान टेस्टी अशी ही रेसिपी आहे तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूयात या ठिकाणी आपण बेसन पीठ घेतलेलं आहे मी दीड ते दोन वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये लसूण दहा बारा लसणाच्या पाकळ्या बारीक ठेचून घेतलेल्या आहे त्या घातलेल्या आहे आणि भरपूर असा यामध्ये आपण कांदा घालायचा आहे कारण की आपली भजी जी आहे ती कांदा भजी आहे त्यामुळे यामध्ये भरपूर असा कांदा जाईल तीन मध्यम आकाराचे कांदे मी बारीक चॉपरने कट करून घेतलेले होते ते यामध्ये घातलेले आहे त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे ओवा घातलेला आहे तोही क्रश करून घालायचा आहे आपल्याला आणि पाव चमचा मी हळद घातलेली आहे आणि दोन चमचे लाल तिखट घातलेलं आहे तुम्ही लाल तिखटचे जे प्रमाण आहे ते कमी जास्त करू शकता आणि इथं थोडासा हिंग घातलेला आहे मी जेणेकरून आपण भजे खाल्ल्यानंतर त्रास व्हायला नको याची काळजी तर घ्यायलाच हवी त्यामुळे थोडासा हिंग घातलेला आहे मी आणि तुम्हाला जर यामध्ये हिरवी मिरची आवडत असेल तर तुम्ही हिरवी मिरची बारीक करून घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे यामध्ये पण घरामध्ये लहान मुलं असल्यामुळे मी हिरवी मिरचीचा वापर जरा कमी करते त्यामुळे मी यामध्ये लाल तिखट घातलेला आहे दोन चमचे तुम्हाला जर आवडत असेल तर मिक्सरला तुम्ही लसूण आणि हिरवी मिरची सोबत बारीक वाटून घ्यायची आहे आणि हिरवी मिरची यामध्ये घालायची आहे आता सर्व आपण थोडे थोडे पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला खूप पातळ किंवा खूप घट्ट असं बॅटर बनवायचं नाही आहे लक्षात असू द्या भजायचं जसं असतं तशा पद्धतीनेच आपण या ठिकाणी पीठ जे आहे ते अशा पद्धतीने भिजवून घेणार आहोत थोडे थोडे पाणी टाकून बघू शकता तुम्ही या ठिकाणी पीठ आपलं तयार झालेलं आहे जवा <coughs> तर आता जेव्हा आपण भजे बनवणार आहोत त्यावेळेस यामध्ये पाव चमचा सोडा घालायचा आहे भजे करण्यासाठी जर वेळ असेल तर तुम्ही अशा पद्धतीचं पीठ भिजून ठेवू शकता आणि जेव्हा भजे तुम्ही तळण्यासाठी घ्याल तेव्हा यामध्ये सोडा घालायचा आहे आधी घालून ठेवायचा नाही हे नाही तर पीठ जे आहे ते पातळ होऊ शकतं आणि सगळ्यात महत्त्वाची टिप्स जे आहे ती मी देणार आहे जे आपण तळण्यासाठी तेल ठेवलेलं आहे गरम करायला ते दोन मोठे चमचे तेल यामध्ये घालायचं आहे यामुळे भजी जे आहे ते आपली छान कुरकुरीत तयार होतात आणि खायला खूपच छान लागतात तर ही होती आजची टिप्स त्यासाठी गरम गरम तेल यामध्ये मी दोन मोठे चमचे घातलेले आहे आणि पुन्हा एकदा आपण सोडा आणि तेल घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे भजे तळायच्या वेळेसच आपल्याला यामध्ये गरम तेल आणि सोडा घालायचा आहे <coughs> आता तुम्हाला आवडेल त्या आकारामध्ये तुम्ही यामध्ये भजी जी आहे ती गरम तेलामध्ये तळून घ्यायची आहे तेल आधी कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे आणि आपण ज्यावेळेस भजी तेलामध्ये सोडणार आहोत त्यावेळेस गॅस कमी करायचा आहे आणि मिडियम गॅसवर आपण भजी जे आहेत ती छान अशी गुलाबी तर तळून घ्यायची आहे तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही या तेलामध्ये बारीक बारीक किंवा तुम्हाला मोठे मोठे गोळे आवडत असेल त्यानुसार तुम्ही यामध्ये पीठ जे आहे भजायचं तशा पद्धतीने सोडायचं आहे आणि कुरकुरीत गरम गरम कांदा भजी अशी तयार झालेली आहे तर अशा पद्धतीची कांदा भाजी तुम्ही नक्की करून बघा खूप छान लागते ही भजी आमच्या घरामध्ये तर खूपच आवडते सगळ्यांना तर गरमागरम अशी कांदा भजी तयार झालेली आहे पावसाळ्यामध्ये अशा पद्धतीची भजीची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट्समध्ये मला सांगायला विसरू नका की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि कोणाकोणाला भजी आवडते हेही मला कमेंट्समध्ये नक्की कळवा प्लीज व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर लाईक जरूर करा आणि कमेंट्सही करायला विसरू नका पहिल्यांदा जर आपला व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा अशाच सोप्या सोप्या रेसिपी घेऊन मी तुमच्यासोबत परत भेटणार आहे चला तर मग आपण गरमागरम भजी खाऊयात या तुम्ही सर्वांनीही भजी खायला तर आजची रेसिपी नक्की ट्राय करा चला मग आपण लवकरच भेटूयात धन्यवाद